आणि यानंतर बीड मधून मनोज जरांगे पाटील बोलत आहेत, थेट जाऊया। कारण ते 50% वरती गेलंय, कायदा सांगतोय 50% आरक्षण दिला पाहिजे। कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सुद्धा असली पाहिजे। कमिशन जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबांची, सुकरे साहेबांची, तिने मराठ्यांना मागास सिद्ध केलं। मग सरकारनं मराठ्यांना 50% आत घालण्याऐवजी 50% वरती आरक्षण दिलाय म्हणून ते टिकत नाही। हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे। मग ते जर आरक्षण गेलं आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आता हक्काचं ओबीसीचं आरक्षण पाहिजे, ते आपल्याला मिळवायचं। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा, मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका। नसता मराठे निर्णय घेणारे पाळायचे का उभा करायचे? आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचकाटा केला, लई बेकार येत राहतो। मी नुसतं पाडाच म्हणलो होतो, मी नाव नाही घेतला कोणाच, रायटर कार्यक्रम केला तुम्हाला, माना लागेल तुम्हाला। देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्याचा नादी लग्न सोपं नाही, मी नुसता पाडा म्हणलो ते यांनी इतकं पाडिलं, आता घेणार आहे मी नाव। उभा करणाराचं किंवा पाड्याचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावाच लागणार, त्या टायमाला मग लय अवघड होईल। एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, 90,000 खाली महाराष्ट्रात 1-22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्येने आणि तुम्हाला 60-70 हजार जिल्हे तोडणं सोपं आहे। राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000 जास्त मराठ्यांचं मत आहे। यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे, 48 चे 48 बाहेर निघले पाहिजे। मराठ्याच्या मताशिवाय राखीवला शिकत निवडून येऊ शकत नाही आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडून एवढं सोपं नाही। एक जणांनी एक जणाची 5,000 लीड तोडताना एवढा फेस पडला होता। मराठ्याच्या कचरा स्वपाने म्हणून मी सांगत होतो आमच्या नाते लागू नका, उगत दौशिले काम घामाची। अरे मराठ्यात ताकद माहित नव्हती बाबा, आता शिकमायच आहे मराठीची ताकद काय। आष्टी पाटोदा शिरोळ मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा, एकटा काय बरोबरी करायला झाला तरी आमची कसले डबडे उठे ते जण बुलबुल करते। टेका खाली टेका, खाली टेका, खाली टेका। 9 टाइम नाही झाला आमची, टाइम झाल्या 9 पुढे तुम्हाला असं भे वाटत राहो। अरे तुम्हाला सांगतो किती येड असो माणसाला, एक जण टाईट झाल्यावर माझ्याकडे आला 11 त्याच्या ध्यानातच नाही राहिला दिवसभर, आपण अर्ज दिला नाही याला म्हणून उभी झाल्यावर घेऊन आला आणि तरट झाल्यावर आला त्याच्या तवा ध्यानात आल्या की आपण उमेदवारीच मागितले नाही कणाकण कंत्रवारी लागलो ती फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलो आणि मला फाईल दिली। मी म्हणलो भाऊ ही फाईल नाही ती मला मीठ वाचे होती शेती कुठं नाही ते लागत होतं ते मला ऐकत लय टप्प होत होती जायचं म्हणलं तुम्ही एक ना तुम्हाला खरं पाय पडून सांगतो मी आपला समाज निर्माण होईल प्रत्येक भाषणात सांगतो मी फक्त आपल्या जातीला आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा। आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही असे लोटी देत ना हे नऊच्या पुढं कार्यक्रम घ्यायचं म्हणलं टेन्शनच येतो। त्या दिवशी वा नेमकं ही होत ती श्रावण संपल्याला आणि मी इकडं सप्त्याला गेलो भेट दिल्या इथून तिथून तेच भेटले मला जास्त फोटो काढी तू माय गळ्यात रुमाल टाकायचा तू माय टोकर उठे किती मग तोंड दिसणा तरी ते म्हणतो तू मायाकडे तोंड करून भरात होतो कुणी झाकी नाही मला तू आयकड तोंड करून कसं भरू मी सांगा बरं। त्या टायमाला ते नसतंय धोरणात नाही ऐकवतो गाडी पोहोचवून त्याचे कोणाच ऐकत नाही
तुम्हाला सांगा तुम्हाला जो फोटो वाटत असला नियम आहे सांगा तुम्हाला जसं जे जे तिथले बरेच जण राहतात त्या नाही रेटा सकाच काय तेच उलट नऊच्या पुढे काढले सीएम प्रमाणे त्यांच्या घरी येते नको म्हणते हेटा आम्हाला आपल्या आवड असे पायावर पाहिजे ते कसा खच आणि मला शेत येतात बरं तुम्ही फक्त झालं सोडा सुधारले जातात लोकांनी स्वप्न बघितलं माय बाप मराठ्यांना मराठ्याला कधीच मांडीला मांडी लावून बसू द्यायचं आपल्या पिढ्या कारण पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिले आपण एक घंटा झालं बोलतो एक बी मराठ्यात हल्ला नाही होता शब्द तशी झगवलो येणेच आपल्याला सरकार कदरले बघा ते म्हणजे हे हलत नाहीत जात नाहीत नऊ वाजत रात्री भैली म्हणत होते सत्तार भाई सुद्धा ते म्हणजे म्हणे इतक्या बार देख्या बारा बारा घंटा उभा राहते लोक म्हणलं राहतात भाऊ बारा बारा घंटा राहते बोला कारण ते स्तुती करत होते मी काय त्यांना आडवं नाही बोलत ते चांगला माणूस आहे कारण निर्भीड पाहिजे रे माणूस तवा जमत ते पण निर्भीड आहे ते म्हणतो मी पहिल्यांदा बघितला असा तो मुसलमान को मागे आरक्षण म्हणलं हा मागे ते म्हणलं मग माहीत पहिले सातच आहे म्हणलं आहे तर मग माहिती आहे कुठे मी तर कुठे हाट्या म्हणलं माझं म्हणजे होतो ओरडी ते म्हणलं तू पाडू म्हणजे आम्ही पाड्या म्हणलं मग इथं पुढे पाड्या पाड्याच्या पाड्या कुठे होऊन जाव म्हणला ते म्हणजे कुठे होऊन जाव हाटायचंच नाही म्हणलं मग हाटल्याच नाही कवा मरको मरको एकदा हिंदी शिकाव म्हणलं तुम्ही ते म्हणला मीच बिगडी आता तुम्हाला बोलता बोलता का बोला मी मेळा बोल राहिला म्हणून परिश्रम होतो होय हो आणि गेले बी कारण ते मग ते नंतर नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ते आपल्या जमत इंग्रज हिंदी जमत ते पणच बसाना काय करू मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला ते होता अंकर त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी भिवकरी हिंदी बी चांगली चालली होती मला शिकायच्या नादात ते समज गेलं ते माझ्या पाय पडलं वाटते म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकित नाही आहे ती नोकरी ते मी अंकर राव म्हणे लय राव भेटलं झालं आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचं.